यवतमाळ शहरातील बालाजी चौकातील गणपती मंदिर व जाजूवाडा परिसरात गेल्या 15 दिवसांपासून जीवन प्राधिकरण विभागाकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात अळ्या आढळून येत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरवासियांना जीवन प्राधिकरणाकडून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, मात्र गत काही दिवसांपासून शहरात पाणी वाटपाचे नियोजन बिघडलेले आहे, तर काही भागात पाईपलाईनच्या गळतीमुळे नागरिकांना गढूळपणाचा सामना करावा लागतोय. असे असताना आता शहरातील बालाजी चौकातील गणपती मंदिर व 15 दिवसांपासून जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात अळ्या आढळून आल्यात, त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी पिण्याकरिता नळाच्या पाण्याचा वापर टाळला आहे. हा गणपती मंदिर बालाज चौक जाजूवाडाचा एरिया आहे. नेहमी इथे 15 दिवसापासून सतत नळामध्ये जंतू निघत आहे आणि त्या अशा आहे की खूप डेंजरस दिसतात आणि मला वाटते ते शेणामधल्या असाव्यात अशापैकी, किंवा एखादा जनावर सडलेला असावा त्याच्यातला असावा. तर त्याच्यामुळं आमचे जे मूलबाळ आहे त्यांची तब्येत म्हणजे ते घातक होऊ शकतात असं आमचं जीवन प्राधिकरणाला असं सांगणं आहे. आता काय मागणी आहे? योग्य ती चौकशी करा. आम्ही अशी मागणी करत आहोत की त्याचे त्या पाण्याची व्यवस्थित चाचणी करून आम्हाला व्यवस्थितपणे ते पाणी देण्यात यावं, शुद्ध पाणी देण्यात यावं. पाईपलाईन चेक करणं जे होऊन राहिलं त्याच्यामध्ये पाईपलाईनमधून अळ्या येऊन राहिल्या, त्या अळ्या अशा प्रकारच्या आहे की पाहिलं की पाणी भरायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळं आमच्या मुलांबाळांवर तब्येतीवर असर होतं, गॅस्ट्रिकसुद्धा होऊन राहिलं. आम्ही हे किती दिवस झाले, 15 ते 20 दिवसापासून आम्ही पाणी पिण्यात टाळून राहिलो, पण आमचं असं मागणं आहे पाईपलाईनची चेक करावी आणि पाईपलाईनमध्ये का प्रॉब्लेम आहे, की काही लीक झालेलं आहे काय आहे, काय ढोर काही मिळेला आहे, अशा रीतीनं पाईपलाईनची तपासणी करावी, ही आमची मान्यता आहे.